सात ऑक्टोबर पासून हमास चर्चेत आहे जेव्हा त्याच्या लष्करी शाखा कासम ब्रिगेड्सने इस्रायली प्रदेशावर हल्ला केला सुमारे एक हजार चारशे लोक मारले आणि दोनशेहून हून अधिक लोकांना बंदीवान केले हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने दोन हजार सात पासून गाजापट्टीवर शासन करत असलेल्या पॅलेस्टिनी प्रतिकार गटाच्या सर्व पंखांना संपविण्याचे वचन दिले आहे अंधातून बॉम्ब स्फोटात सहा हजार पाचशेहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत जे संयुक्त राष्ट्रप्रमुख म्हणाले की आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन आहे दोन हजार पाच मध्ये आपल्या सैन्याने तेथून माघार घेतल्यापासून इस्रायलने गाजावर सहा मोठे हल्ले सुरू केले आहेत दोन हजार बारा मध्ये त्यांनी हवाई हल्ल्यात कासम ब्रिगेड्सचे प्रमुख अहमद जबरी यांना ठार केले ब्युरो रिपोर्ट अनेमाबाद